प्रत्येक ठिकाणी कचरा जर टाकला तर नगरपालिकेचा माणूस किती म्हणून काम करणार? लोकांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघामध्ये कचऱ्याचं जर डस्टबिन असतो, कचरा जो बॉक्स असतो, कचऱ्याचं जे हे असतं त्याच्यामध्ये कचरा टाकायला पाहिजे, कचऱ्याचा डबा तो इथे लोक रस्त्यावर असं गाडीमध्ये जातात कचरा टाकतात. आम्ही त्यांना बोर्ड बघितला 32 गावांचा गाव विकायला काढलंय अक्षरशः गाववाल्यांना. ते कशासाठी? जर आमदार आहे तर आमदार काय करतो? तुम्ही जर इथून सुरुवात केली इथे रस्ता उघडलेला आहे तो समृद्धी वाटेल. तुम्ही जर गेले तर सगळी वरची माती वाहून आलेली, कॉर्पोरेशनचे लोक येत नाही, माती उचलत नाही. सर साधारणपणे 3-4 जण रोज पडते. कचऱ्याची समस्या इतकी आहे, जागोजागी सगळी दुर्गंधी आहे. आजूबाजूचे मंदिरचा परिसर या ठिकाणी, शाळेचा परिसर आहे, सगळीकडे कचराच कचरा दिसतोय. एखाद्याला पैसा जरी नसला तरी त्यांना पैसा पण देणार दवाखान्यात घेऊन झाला. कुणाचं काम? काका सावंत पण आणि ह्या माणसाचं. कुठला उमेदवार इच्छुक वाटतो तुम्हाला? तुम्हाला कुठला उमेदवार पाहिजे लोकांना? आम्हाला तर शेवट पर्याय काकाच आहे. काकासाहेब, आपल्या भागात धरण असून जर आपण 1 रुपया कॉइन टाकून जर पाणी पितोय तर त्याचा फायदाच नाही ना आपल्याला? आपल्या लोकांना असे बरेचसे गावात तरुण मुले आहेत की त्यांनी 5-5 10 हजार बिल्डिंग बांधल्या होत्या, तर तुम्ही जे ग्रामपंचायत मधले अग्रीमेंट होते ते बंद केले, त्यामुळे बरेचसे पोरं बिल्डर आले ते खचले आणि आहे तसे तुम्ही सांगाडे बैल तसे ते पडून येत. ते मुलांचे उभारी गेले, व्यवसाय गेले, ते आता डबे घेऊन कामाला जाते. नगरसेवक कुठलाही जरी आला तर सलम एरियात जास्त लक्ष देत नाहीत, डायरेक्ट बोलतात की आम्ही का तुमच्या मताने निवडून आलोय का. जो रस्ता आहे ना वांद्रेंनी केलेला आहे, जो रस्ता वडगावचा पूल वांद्रेंनी केलेला आहे, एक नंबर माणूस होता. हाय, हॅलो, नमस्कार, मी ओमकार. सध्या आपण आहोत खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये. मतदारसंघात फिरण्याच्या आधी जरा लोकांना जरा चर्चा करण्याच्या आधी जरा विचार केला की खडकवासला धरण धरणावर जाऊन बघावं की नेमकं परिस्थिती काय आहे. तर लोकांनी पण सांगितलं आम्हाला जा धरणावरती जा, नेमकं तिथलं वातावरण बघून आणि मग मतदारसंघात फिरू असा विचार केला. लोकांनी तेच सांगितलं. सध्या आपण पाठीमागं बघू शकता की खडकवासला धरण अतिशय शांत दिसतंय, पण आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस आम्हाला कळालं की हा जो आय लव खडकवासलाचा जो बोर्ड होता तो या ठिकाणी आपण बघू शकतो की याची परिस्थिती आत्ता कशी बिकट झाली आहे. इथं सगळं सपल्याग दिसतंय बघा, काही उपद्रवी लोकांनी हे सगळं केलं असेल, पण याच साईडला जर पाठीमागं बघितलं तर अतिशय शांत पाणी दिसतंय, डोंगरदऱ्या अगदी शांत आहेत, निसर्ग सौंदर्याने नटलेला खडकवासला मतदारसंघ आहे. पण मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघाचं राजकारण अतिशय गरमागरमीचं आहे. या मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाला, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या प्रत्येक पक्षाला या मतदारसंघावर ताबा मिळवायचे. साहजिकच या मतदारसंघामध्ये महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून इच्छुकांची बरीच भाऊगर्दी जमा झाली. मतदारसंघामध्ये नेमकं वारं कसं वाहत आहे, लोकांना काय काय प्रश्न आहेत, विद्यमान आमदारांनी कामं केलीत की नाही आहेत. आता या रमेश वांदळेंच्या 2019 पुनर्रचनेनंतर खडकवासला मतदारसंघ असे होत आला, त्यानंतर रमेश वांदळेंनंतर सलग 3 टर्म या मतदारसंघाचं भीमराव अण्णा तापकीर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आता त्यांनी 4थी टर्म आहे, ते विजयाचा चौकार मारणार का की शरद पवारांची तुतारी या मतदारसंघात काही वेगळा खेळ खेळणार, तेच जाणून घेऊयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. चला तर मग. आता या खडकवासला मतदारसंघाचा जर विचार केला तर नेमकं घोळ कसं झालाय माहिती का? तर या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गडाकडून वसंत तात्या मोरे पण इच्छुक आहेत, पण लोकसभेचा जर विचार केला तर सुप्रियाताईंना या मतदारसंघातून भरभक्कम लीड मिळाले पहिल्यांदाच. त्यामुळे झालंय कसं की समजा ही जागा अजित पवार गटाला सुटली तर भाजप त्याच्या बदल्यात वडगाव जिरी जागा मागतंय. आता नेमकं या मतदारसंघामध्ये घोळ कशी चाललाय तेच आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. चला. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव बाप्पू जनार्दन लांडगे. बरं, आता खडकवासला मतदारसंघात होतो, काय वाटतंय कसं कसं वार आहे मतदारसंघात? कामं केलेत मग आमदारांनी? आमदारांनी त्यांचे ते काम केले, पोकळेंनी काम केलेले, दोघा नवरा बायको त्यांची बायको निवडून आलती तेव्हा दोघा नवरा बायकोनी कामं केलेत. आमच्या इथं रस्ता कोण करून देत नव्हतं, परत लाईट देत नव्हती. आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन थकलो, परंतु एकदा निवडून आल्यानंतर आम्ही यांच्या कानावर गोष्टी घातल्या तेव्हा आम्हाला गल्लीमध्ये इथं चव्हाण शाळेच्या समोरच्या गल्लीमध्ये त्यांनी रस्ता बनवून दिला, लाईटची खांब टाकली. आता फक्त पाण्याची पाईपलाईन टाकतो म्हणले होते, ते अजून काय पाण्याची पाईपलाईन टाकलेली नाही, पण आजच्या आमच्या ह्याच्यामध्ये ना रस्त्याची कामं भरपूर केलेत त्यांनी, दोघांवर वाईकून कामं भरपूर केलेली आहेत. लाईटचे खांब लाईट बसवल्यात, हो काम आहे चांगलं.
लोकांच्या मदतीला जातात दोघं नवरा बायको चांगले आहेत ते. मध्ये आता पूर झाला होता बघा आता. अरे बाळा 2 मिनिट आहे, आता पूर झाला होता. ते पूर काय इकडे नव्हता तो. पण त्या सोसायटीत पाणी शिरलं होतं. तो मतदारसंघ खडक वाटेमध्येच होतो ना आपला. मी काय म्हणते राजा, खाली खाली विद्यमान आमदार आपले तापकीर साहेब आहेत, त्यांची कामं कशी आहेत मतदारसंघामध्ये, कामं केले त्यांनी. आता काय चांगलं, जवळ 2009 आपले रमेश वांदळे अण्णा होते, त्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर पोट निवडणूक लागली. काय ते वांदळे राजा, सोनं माणूस तो लय भारी भारी माणूस होता, लय भारी माणूस तो. ते रस्ता त्यांनी केलाय जो रस्ता आहे ना वांदळेंनी केलेला आहे. जो रस्ता वडगावचा पूल वांदळेंनी केलेला आहे. एक नंबर माणूस होता. नागपूरला जेवढी लोक निघाली तेवढी लोकांना घेऊन नागपूरला गेला होता. इतका माणूस भारी होता. लय भारी, लय लय मिळून मिसळून म्हातारी कोणतरी माणसं जरी आली तरी चपली सुकाट चप्पल सुद्धा काढायला होता. एवढा पाया पडायचा. लय भारी माणूस होता, देव माणूस तो. काय वाटतं समजा इकडून एका साईडनं म्हणजे भाजपकडून पोकळे उभे राहिले आणि शरद पवार गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून समजा काका उभे राहिले, कोण जिंकल? तर ह्याच्यामध्ये ना त्याच्या टायमाला एक टायमाला काका पुढे सर, काका पुढे सर, सर का बरं. कारण काकाचं पाय आता हे नवीन आहेत, हे दोघं नाराज काका जुने आहेत, काका जुने आहेत, या आता नवीन आहेत. काका पुढे सर त्याची जास्ती माहिती काकांना ना, जास्ती यातली माहिती ना, जास्ती माहिती म्हणजे काकांना जास्ती माहिती, जास्त काका याच्यामध्ये मुरलेली. बाकी मतदान संघात म्हणजे त्यांच्या खडक वाचल्यापासून काका सगळे ते मुरलेले आहेत, पण त्यांची जान पहिचान आहे. हे आता हे नवरा बायको म्हणजे आता हे नवीन हे झाले. काय काय वाटतं मतदारसंघामध्ये कसं वारं नेमकं आणि कुठले कुठले प्रश्न मतदारसंघामध्ये प्रलंबित असं वाटतं? काय बघ, दारी गाव किंवा खडकवासला मतदारसंघ विकास हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्ते जसं गाव विकास झाला, गावाचं वाढ झालं, त्याप्रमाणे विकासाचे कामं नाही झाले. खरं सांगायचं आता कोण असतील मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होतेच. विद्यमान आमदार आपले तापकीर साहेब आहेत मतदारसंघात. राहू त्यांना, खडकवासला मतदारसंघात तिकडे घेतलं ना त्यांनी, बारामतीला जोडलेलं आहे. बरोबर, बारामती लोकसभेला जोडलं. तेही काय विकास केले नाही, कधीतरी येतात कधीतरी जातात ते, ठीक आहे त्याच्याबद्दल काही म्हणायचं. पण बेसिकली तुमचा जो विकास आहे टाऊन प्लॅनिंग बिलकुल नाही आहे. या गावात तर नाही आहे किंवा नारे गावात नाही किंवा इकडे खडापासल्यापर्यंत पण नाही आहे. टाऊन प्लॅनिंग बिलकुल नाही. जसं तो गाव रचायचे असतं तुम्हाला त्याच्या अगोदर तुमचं प्लॅनिंग पाहिजे, पण तसं नाही आहे. गावात जिथं पाहिजे तसं तर कचरा असतो, कचरा असतो, कचरा असतोच की कचरा सगळीकडे कचरा बघा, तुम्हाला कुठं बघायचं नाही कचरा. घंटा गाडी वगैरे किंवा घंटा गाडी आलं तर लोक शिस्तीत नाही, शिस्त पण तेवढं नाही आहे. बिलकुल बेशिस्त लोक आहेत. पण आम्ही लोकांशी जरा बोललो तर लोकांचं असं म्हणणं आहे की कचरा टाकायला पण आम्हाला पैसे द्यावे लागतात. द्या पण कोण कोण देणार आहे का? तुमच्या सोसायटीमध्ये माणसं यायचे, तुमचा कचरा घेऊन जायचं, तर त्यांना पैसे द्यावं लागेल. झालंच की ते तो विषय झाला, त्या कामाचं वेगळं. पण जे नगरपालिकेचे लोक आहेत, नगरपालिकेचे बघा प्रत्येक ठिकाणी कचरा जर टाकला तर नगरपालिकेचा माणूस किती म्हणून काम करणार? लोकांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघामध्ये कचऱ्याचं जर डस्टबिन असतो, कचरा जो बॉक्स असतो, कचऱ्याचं जे हे असतं त्याच्यामध्ये कचरा टाकायला पाहिजे. कचऱ्याचा डब्बा इथले लोक रस्त्यावर असं गाडीमध्ये जातात कचरा टाकतात. एवढंच बेशिस्त लोक आहेत. असं नाही की बाबा कॉर्पोरेशनचं किंवा महापालिकेचं पण बेशिस्तपणा आहे किंवा नाकारतेपणा आहे. इथले लोक पण एवढं बेशिस्त. बघा तुम्ही कचरा कसं टाकतात, रस्त्यावर पडलेलं असतं सगळं. हे सगळं काम महापालिकेचं नसतं, आपण स्वतः पण करावं. त्या जबाबदार कोण आहे? सगळे जबाबदार आहेत, सगळे जबाबदार आहेत. खडकवासल्यामध्ये वारं सध्या काकासाहेब चव्हाणांच्या बाजूने फिरते. का बरं? कारण की त्यांनी केलेली लोकांना कामं, त्यांचं आपुलकीच्या भावनेने केलेले सेवा हे लोकांना खूप आवडतात. काय काय कामं केलेत काकासाहेबांनी? तसं एक काम नाही आहे बोलण्यासारखं, भरपूर कामं केलेली आहेत. जसं की शिक्षण संस्था, गोरगरिबांची फी माफ करतात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे रोडची कामं असतील किंवा एखादा आता सध्या चालूचाच विषय घ्या, ग्रामीण भागामध्ये आपल्या शासनाने टॅक्स किती लावला आहे कॉर्पोरेशनचा, त्या टॅक्सवरती असू दे, अशा भरपूर गोष्टी आहेत. शिक्षकांना असू देत, शिक्षकांच्या आंदोलनामध्ये ते स्वतः सहभाग असतात अग्रेसिव्ह. विद्यमान आमदारांबद्दल बोलायचं झालं तर भीमराव अण्णा तापकीर या मतदारसंघाचे 3 टर्मचे आमदार आहेत, म्हणजे पोटनिवडणूक 2009 14 आणि 19. कसं काम आहे मतदारसंघामध्ये? मतदारसंघात काम आहे म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या. काल एवढा रात्री पाऊस पडला,
आणि पाणी तर तुम्ही बघतच होता काल रात्रीचं, सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाले. गेली 15 वर्ष या पुण्यामध्ये राहतोय, तर पुणे भाग आम्ही खूप जवळून पाहिलं आहे. पुण्यामध्ये हे दायरी गाव जे आहे असे अनेक गावांचं एक या ठिकाणी एक ग्रुप आहे, पण या गावामध्ये अनेक समस्या आहेत. जसं की रस्त्याची समस्या आहे, रस्त्याला खड्डे आहेत, पावसाळ्यामध्ये गाडी कशी काढावी हा प्रश्न सामान्य जनतेला खूप मोठा पडतो. त्याचबरोबर कचऱ्याची समस्या इतकी आहे, जागोजागी सगळी दुर्गंधी आहे. आजूबाजूचे मंदिरचा परिसर या ठिकाणी, शाळेचा परिसर आहे, सगळीकडे कचराच कचरा दिसतोय. कचऱ्याची समस्या दूर होत नाही, पण या आता समस्या सोडवण्यासाठी एक कोणतरी ठाम आपल्याला एक चांगला नेता या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी आम्ही माननीय सोपान काका चव्हाण यांना एक आशावादी दृष्टीने बघतोय की ते ह्या भागातल्या समस्या नक्कीच दूर करतील असं आम्हाला पूर्ण सांगावं असं वाटतं. काकासाहेब चव्हाण नक्कीच मतदारसंघाच्या समस्या दूर करतील. दुसरा प्रश्न होता की माझा विद्यमान आमदार बघितला तर भीमरावना तापकीर मतदारसंघाचे आमदार आहेत, काय वाटतंय कामं कशी केली? आता भीमरावना तापकीर गेले पूर्ण 2 पंचवार्षिक आणि त्याच्या आधी रमेश भवानजडे एक्सपायर झाले होते, त्यावेळेस सुद्धा ते पोटनिवडणुकीला ते निवडून आले होते. तर तिथून पुढे त्यांचा आता तसा कार्यकाल हा म्हणजे जवळपास 10-12.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे. तर या 12.5 वर्षामध्ये फारसं ते जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत असं मला वाटते. जनतेच्या मनातल्या काय प्रश्न आहेत किंवा जनतेच्या समस्या काय आहेत हे त्यांनी जागोजागी जाऊन पाहिलेले नाही असं मला तरी, मी इथं फिरत राहतो त्यामुळे मला हे दिसायला पाहिजे होते पण दिसलं नाही आतापर्यंत. पण जे उमेदवार आता सध्या आहेत काकासाहेब चव्हाण यांना खरोखरच त्या ठिकाणी आम्ही मानतोय आणि त्यांनी निवडून येतील असे आम्हाला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. काकासाहेब चव्हाणांचं काम कसं आहे मतदार? काम खूप छान आहे. ज्यावेळेस ते नगरसेवक होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी अनेक समस्या म्हणजे पायाभूत सुविधा असतील किंवा भौतिक सुविधा असतील या सोडवण्यावर त्यांनी खास भर दिलेला आहे, आणि आता सुद्धा ते सत्तेत नसताना सुद्धा अगदी सामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्यांचे काय मनातले प्रश्न आहेत, समस्या आहेत ते जाणून घेण्याचे विचार करतात आणि विचारतात नाही, त्यांच्यापर्यंत ते सोडवतात. लगेच ते निर्णय देतात की ही समस्या मी सोडवेल आणि त्याच्यावर लगेच त्या ठिकाणी काय असेल ना ते तोडगा ते काढत असतात. नमस्कार, तुमचं नाव सांगा. अंकुश शेळके. बरं, आम्ही आता खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहोत, काय वाटतंय? आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणलं तर काकासाहेब चव्हाणच म्हणजे चांगले उमेदवार आहेत आम्हाला वाटतं. काकासाहेब चव्हाण तुम्ही म्हणता उमेदवार आहेत, पण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार बघितले तर भीमरावांना तापकीर आहेत, त्यांचं काम कसं आहे मतदारसंघात? आहे, त्यांचं पण काम चांगलं आहे, पण आता बदल पाहिजे लोकांना. लोकांना बदल पाहिजे का? बरं, म्हणजे पहिलं जे सरकार आहे त्याच्यामध्ये लोकांचे काय लोक जातात बोलतात पण कामं काय होत नाहीत. आमदार आहेत, आमदार पातळीवरती करतात कामं, पण जे ग्रामीण भागातले लोक आहेत पुण्यातले आहेत धायरी, आता जवळजवळ म्हणजे धायरीतले आपले लोक नाही का कार्पोरेशनमध्ये गेलेत 32 गाव, पण त्या 32 गावांसाठी काहीच नाही, कचरा झालं, रस्ता झालं, काहीच नाही. महापालिका लक्ष देत नाही ना देत, परत आता जो आता टॅक्स वाढून आलाय त्याचं काहीच नाही ना. आम्ही त्यांना बोर्ड बघितला 32 गावांचा गाव विकायला काढलंय अक्षरशः गाववाल्यांनी, ते कशासाठी? जर आमदार आहेत तर आमदार काय करतात? आमदारांनी त्या 32 गावावरती तरी लक्ष द्यायला पाहिजे. बरं, मग आता येणाऱ्या विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये बदल हवाय लोकांना. बदल हवाय. कोणकोण उमेदवार इच्छुक आहेत मतदारसंघामध्ये, कुठल्या पक्षाकडून काय काय वाटतं? आता बीजेपी मधनं तर आहेत अण्णा, राष्ट्रवादीकडनं काका आहेत, परत अजून एक दोन इच्छुक आहेत. बरं, पण आम्हाला तर वाटतंय काकांनी म्हणजे द्यावं एक संधी. मग या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे एक उमेदवार आहे, त्यांचं नाव आहे वसंत तात्या मोरे, ते पण इच्छुक आहेत मतदारसंघामध्ये, कसं काम आहे मतदारसंघामध्ये त्यांचं? आता तात्यांनी सध्या थांबलं तर बरं होईल, म्हणजे तात्यांना दिलेलं आहे आता एक संधी दिली होती लोकसभेत. हा लोकसभेत, पण आता अण्णांनी म्हणजे तात्यांनी जर काकांना सपोर्ट केला तर आम्हाला पण चांगलं वाटेल. बरं, आम्ही पण म्हणजे आपले हे नाहीत का वसंत ते मोरे, त्यांच्या मागे होतो ना आम्ही त्यावेळेस, पण आता बदल पाहिजे. आता या मतदारसंघामध्ये 2009 नंतर बघितलं तर 2009 नंतर मतदारसंघ असे होता, 2009 पहिल्यांदा रमेश पांदळे या मतदारसंघाच्या आमदार होते, नंतर त्यांचं निधन झालं, पोटनिवडणूक लागली. 2009 पोटनिवडणुकीत, 2014 विधानसभा निवडणुकीत आणि 2019 आपले भीमराव तापकीर या मतदारसंघाचे आमदार आहेत, कामं केलीत का मतदारसंघात? मतदारसंघात तर कामं केलेले फ्लॅक्स लावलेले असतात, रोड केलं, लाईट बसवले, ते जागोजागी त्यांचे फ्लॅक्स लागलेले असतात त्यांच्या निधीतून, त्यांच्या निधीतून त्यांचे जे नगरसेवक त्यांच्या अंडरमध्ये
त्यांनी फ्लॅट लावलेले असतात. आता हा रोड केला, त्या रोडचं काम झालं की त्यांना उद्घाटनाला बोलवायचं आणि बोर्ड लावायचं, बरेचसे कामं केलेले आहेत. पण जो खाली स्लम एरिया आहे, खाली गारमाळमध्ये वगैरे, त्या साईडला अजून काहीच म्हणजे असं नाही आहे तिथं. म्हणजे ड्रेनेज लाईन, परत त्या लोक जिथं राहतात त्यांना रोड नाही आहे तिथं जायला, परत तिथं म्हणजे तिथं पावसाचं पाणी वगैरे येतं, ड्रेनेज लाईन नाही आहेत, म्हणजे तिकडं लाईट नसते वगैरे त्या साईडला. बरं, मग तुम्ही म्हणता इकडं स्लम एरिया, तिकडं पुराचं वगैरे पाणी जातं. ते स्लम एरिया इकडं गारमाळमध्ये रुपाली चाकणकर आहेत बघा तिथं खाली, तिकडं आहे कॅनल साईडला तिथं. तर त्यांना बी काहीतरी सुख सुविधा केल्या पाहिजे, तिथं बी लाईट वगैरे, रोड वगैरे व्यवस्थित केला पाहिजे. त्यांचं काय ड्रेनेज लाईन वगैरे, काय पाण्याचे कनेक्शन वगैरे त्यांनी बघितलं पाहिजे. पण तिथं काय त्या एरियात ती बघितले तर प्रगती काही नाही आहे तिथं. बऱ्याच दिवसापासून तिथे एक समाज मंदिर आहे, ते समाज मंदिर सुद्धा अजून तसंच पडलेलं आहे. मला सांगा, आता या मतदारसंघाचा जर विचार केला तर, लोकसभेचा विचार केला तर, शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया दैसुळे यांना या मतदारसंघातून बऱ्यापैकी मतदान झालं होतं. सुप्रिया दैसुळे सुद्धा आमच्या इथे येऊन गेले, ते कॅनॉल साईडला इथं सचिन दोडके, सुप्रिया दैसुळे, काकासाहेब चव्हाण वगैरे ते सगळे आले होते. ते समाज मंदिर बांधायचं म्हणून त्यांनी ते आश्वासन दिलं होतं, पण ते अजून समाज मंदिर काय झालं नाही, काय नाही, तसंच पडलेले बघा तिथं. मतदारसंघात आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस सगळ्यांनी असं म्हणणं होतं की या मतदारसंघामध्ये कचऱ्याचा प्रश्न लय महत्वाचा आहे, आणि लोक कुठेही टाकतात, आणि महापालिका म्हणजे 70 रुपये 100 रुपये द्या तुम्ही, हे काय काय नक्की विषय काय? विषय म्हणजे आता बघा, प्रत्येकांच्या घरी गेलं की ते मला वाटतं ट्रेंडर आहे का त्यांचं, काय आहे काय माहित. प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये त्यांना ठरवलेले असतात पैसे द्यायचे तुम्ही एवढे, तर आम्ही तुमचा कचरा घेऊन जातो. ती लोक तिथं कचरा घ्यायला म्हणजे त्यांच्याकडनं महिन्याला काहीतरी सोसायटीकडून पैसे घेतात वाटतं ते. पण नगरपालिकेची माणसं कुठले आहेत ते माहीत नाही आम्हाला, पण ते असतात त्या टॅम्पो त्यांचा, मला वाटतं ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असतील, ते येत असतील तिथं. आणि कचरा म्हणलं तर तुम्ही जागोजागी कुठेही जावा, कचऱ्याचा प्रश्न भयंकर आहे, कचरा आहेच कुठेही जावा तुम्ही. म्हणजे असा कचरा आहे ना, तुम्हाला सांगतो त्या कचऱ्यामुळे तर मला वाटतं जास्त पुराचं आणि ह्याचं त्याचं कारण होतं, ते वडे बिडे सगळे तुंबून जातात सगळे. मतदारसंघात बघितलं तर आपलं खडकवासला धरण इकडंच आहे, पण लोकांना पाहतेच की या साईडला, पण मतदारसंघात असं होतं की पाण्याचा प्रश्न पण आहे, पाणी पण नसतं लोकांना पाहिलं, असं काय म्हणजे? आता पाणी बघा, ज्या साईडला तुमचं कॉर्पोरेशन मध्ये गेलेलं आहे आणि ज्या साईडला ग्रामपंचायत आहे, त्या साईडला पाण्याची अजून सुविधा नाही आहे, पाणी नाहीये तिकडे. कॉर्पोरेशन वाल्यांना तरी येते का पाणी? कॉर्पोरेशन वाल्यांना तिथं बी 2 तास वगैरे सकाळी येत, 2 ते 3 तास असं कंटिन्यू पाणी नाहीये त्यांना प्यायचं वापरायचं. 2 तास सकाळी येत आणि नंतर बंद होऊन जात. इकडं तरी मला वाटतं ग्रामपंचायत साईडला वरती वगैरे काहीच नाही पाणी तिकडं. बरं, या मतदारसंघात अजून एक नाव चर्चिले जात आहे, ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाक वसंतदादा मोरेंचं नाव ऐकले का कधी? ऐकलं ना, ते वंचित बहुजन आघाडीकडनं होते ते, पण आता ते ठाकरे गटात गेलेत ना, शिवसेना ठाकरे गटात, उद्धव ठाकरे गटात. काय वाटतंय मतदारसंघात काम कसं येतात त्यांचं? त्यांचा व्हिडिओ वगैरे बघतो मी युट्यूबला वगैरे, चांगले असतात ते व्हिडिओ वगैरे. पण ग्राउंड लेवलला काम जातात त्यांचं केलं, मी व्हिडिओ बघितलेले त्यांचे. पण असं प्रत्यक्ष काम होते युट्यूबला वगैरे, फेसबुकला वगैरे त्यांचे व्हिडिओ सारखे असतात. आपल्या तापकीर साहेबांना कधी भेटलात का मतदारसंघात? फिरते तापकीर साहेब नाही करत, भेटलो तर नाही पण त्यांना बघितलंय बरेच सगळं. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत? आत्ता प्रश्न म्हणजे म्हटलं तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आत्ता महानगरपालिका 32 गावं घेतली, त्यामध्ये पाण्याचा पूर्णपणे विस्कळीत आहे, पाणी येत नाही. त्यानंतर खड्ड्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर इथून सुरुवात केली, इथे रस्ता उघडलेला आहे, तो समृद्धी हॉटेलपर्यंत तुम्ही जर गेले तर सगळी वरची माती वाहून आलेली आहे. कॉर्पोरेशनचे लोक येत नाही, ती माती उचलत नाही. सर साधारणपणे 3-4 जण रोज पडतात. हा ज्या पट्ट्या आखल्या होत्या ह्या पण निघून गेल्या, इथं पण रोज ऍक्सिडेंट होतात बऱ्यापैकी, तो एक आहे. त्यानंतर गावात महानगरपालिकेने 3 पट टॅक्स लावलेला आहे, तो टॅक्स वसूल करतात. बरीचशी जनता अशी गरीब आहे की त्यांना टॅक्स भरायला जमत नाही. रायकर मळ्यात पण आमचे मोठे बंधू आहेत राहुल भोकळे, त्यांनी त्याच्यावरती हे केलं की टॅक्स भरू नका. अजित पवारांक त्यांनी हे दिलं पत्र दिलं, त्यामध्ये टॅक्स थांबवला होता, 3 पट घेऊ नका. तर आम्हाला पहिल्या तुम्ही पाणी द्या, रस्ते नीट करा, कचऱ्याची व्यवस्था अजिबात खूप गाणे. ह्या रोडला गेले तर बरेच कचरा रस्त्यावर टाकलेला असतो, रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे. पाणीची विसर्स कधीच येत नाही गावाला. तुम्ही 3 पट वसुली करता पण त्या मनाने अजिबात तुम्ही आम्हाला सर्व्हिस देत नाही. कॉर्पोरेशन फक्त नावाला आहे, बाकी फायदा बोंगळ कारभार यांचा. पहिलं गाव खात होतं ते बरं आहे. असं आता आमदारकीमध्ये म्हटलं तर भीमराव अण्णांना टप देण्यासारखं असं बरेचसे आता कॅन्डिडेट उभे राहतात,
तसं काकासाहेब चव्हाणे, सचिन दोडके, बाळासाहेब बाळाभाऊ धनकवडे धनकवडीचे, अजून विकास दांगटे, असे गावातले मोठे मोठे प्रस्त आहेत. प्रत्येक गावातलं आता प्रोपळेंमध्ये असन, चव्हाणमध्ये असन, तिकडून दोडकेंमध्ये आहे, बराटेंमध्ये आहे, वेडेंमध्ये आहे, दांगटे, असे बरेचसे प्रत्येक गावात उभे राहिलेले आहेत. आता शेवटी ज्यावेळेस पक्ष कुणाला तिकीट देईन त्यावरती खरा मोठा विषय असेल. एवढे सगळे इच्छुक असल्यानंतर मतविभाजन होणार, ते कुणातरी पथ्यावर पडणार. हा, तर मतविभाजन होणार, पक्ष भोडी कोणी गेली तर त्यानंतर आपण राहायचं कोणा माग. आता प्रत्येक जण जवळच आहे, याच्याबद्दल विरोधात बोलू शकत नाही, त्याबद्दल विरोधात बोलू शकत नाही. पण शेवटी आमचं एकच म्हणणं आहे की आमदार कोणी हो, नगरसेवक कोणी हो, खासदार कोणी हो, कुठल्याही पक्षाचा आम्हाला त्याची घेणं देणं नाही. आमचं फक्त म्हणणं आहे की तुम्ही आमचे रस्ते द्या, आम्हाला पाणी चोवीस द्या, चोवीस तास द्या, आणि कचरा गायब करा इथला. लोकांच्या मूलभूत गरजा त्याच आहे. राहिला तिसरा टॅक्सचा विषय, तो टॅक्स पूर्णपणे कमी करा. जसा ग्रामपंचायत घेत होती तसा घ्या. ग्रामपंचायत किती घ्यायची टॅक्स? आता ग्रामपंचायतला 700-800 रुपये टॅक्स येत होता. आता तुम्ही जर महादेव मंदिराच्या मागे गेले तर कॉर्पोरेशनने कारवाई केलेली आहे, अनधिकृत बांधकाम पाडलेली आहे, शेडवरती कारवाई चालू आहे. एक दोन जण येतात, आणली गेले सांगतात, कॉर्पोरेशन पाडतं. पण त्याच्यावरती तुम्ही समस्या, त्या लोकांवरती तुम्ही पर्याय काढा. त्यांच्याकडून डबल टॅक्स घेण्यापेक्षा त्यांना टॅक्स पाहिला जसा होता तसाही घ्या, त्यांना काहीतरी द्या. असे बरेचसे गावातली तरुण मुलं आहेत की त्यांनी 5-5-10 आपल्याकडून बिल्डिंग बांधल्या होत्या, पण तुम्ही जे ग्रामपंचायतमधले ॲग्रीमेंट होते ते बंद केले, त्यामुळे बरेचसे पोरं बिल्डर झालेले ते खचले. आणि हाय तसे तुम्ही सांगाडे बैल तसे ते पडूनच येत. ते मुलांचे उभारे गेले, व्यवसाय गेले, ते आता डबे घेऊन कामाला जातो. अशा प्रश्न मतदारसंघात प्रलंबित आहे. काय वाटतं आता भीमरावांना तापकिरांच्या पोझिशनमध्ये बरीच नावं तुम्ही सांगितली, काकासाहेब चव्हाणचे बरेच इच्छुक उमेदवार आहेत, कोण टप पाहिजे असं वाटतंय? आता टप पाहिजे जसं शरद पवार गट टाकून काकासाहेब चव्हाणे, तसे दोडके अजित पवार गट टाकून आता नाव अजून आलेलं नाही आहे, पण तसं त्यांच्याकडून तरी एखादी येईल. उद्धव ठाकरेंची परत युती पडतीये नाही पडती त्याच्यावर पण नाही, प्रत्येक जण त्याच्या पक्षाने काम करतोय. आमचं तर म्हणणे कोणी येऊ द्या, फक्त आमची कामं हो द्या, बाकी सगळ्यांना शुभेच्छा. विद्यमान आमदार साहेबांना समजा आपण रिपोर्ट कार्ड भरायचं झालं तर 10 पैकी किती मार्क द्या? म्हणणार 10 पैकी 7 मार्क देऊ शकतो. ती 3 मार्क कट केली त्याला तुम्ही? हा, आता 3 मार्क मी तसं आता जर दिसतंय हे खड्डे पाणी टॅक्स त्याबद्दल अण्णांनी कधीतरी काहीतरी भूमिका घेतली असते तर 10 पैकी द्यायला मला काही प्रॉब्लेम नसताना. थँक्यू सो मच.